भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार बोलतात, थेट जाऊया। दाऊदचे प्रचारक होऊ झाले, ज्या दाऊदने आंतरराष्ट्रीय स्वरूपावरच्या कटकारस्थानामध्ये पाकिस्तानची मदत घेऊन हिंदुस्थानवर हल्ला केला, मुंबईवर हल्ला केला, त्यातला प्रमुख आरोपी याकूब मेमन, त्याला फाशी झाली, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार झाली, आणि मग त्याच्या कबरीवर त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्याची परवानगीच कशी मिळाली? शिवसेनेला सवाल हा आहे, उद्धवजी तुम्ही स्वतः मुख्यमंत्री होता 2.5 वर्ष, आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे मुंबईतली स्मशानभूमी, कब्रस्तान, बुरियल ग्राउंड याची सर्वस्वी जबाबी महानगरपालिकेकडे असते, आणि उद्धवजी 25 वर्ष महानगरपालिकेत तुम्ही बसलात, मग तुमच्या नाकाखाली महापौर तुमचा, मुख्यमंत्री तुम्ही, आणि दाऊदच्या माणसांच्या कबरींचं सौंदर्यीकरण चालू आहे, आणि म्हणून दाऊदचे प्रचारक म्हणून आता तुम्ही काम करा, त्यापेक्षा पुढचा कार्यक्रम शिवसेनेने हाच घोषित करावा। पेंग्विन सेनेच्या, युवा सेनेच्या लोकांनी कबर बचाव कार्यक्रम घोषित करावा, आणि वाटलंच तर पेंग्विन सेनेचे युवा अध्यक्ष, त्यांनी त्याचं नेतृत्व करावं। अजून राहिलंय काय? याचं कारण यासाठी आहे, हे दाऊद समर्थक केवळ नवाब मलिक किंवा हसीना पारकर या प्रकरणापुरतं नाही आहेत। आम्ही वारंवार हे सांगतो, याकूब मेमनला फाशी देऊ नका ही मागणी करणारे कोण? हे काँग्रेसचे नेतेद्रष्ट असलम शेख लिखित पत्र राष्ट्रपतींना दिलंय, मग ज्या वेळेला ते मुंबईचे पालकमंत्री होणार आणि उपनगराच्या पालकमंत्री आदित्य ठाकरेंचा मी भाऊ आहे म्हणून राज्यभर फिरणार, तर मुंबईचे पालकमंत्री असलम शेख झाले, उद्धवजींचा आशीर्वाद मिळाला की शहरातल्या कब्रस्तानामध्ये याकूबच्या कबरीचं सौंदर्यीकरण होणार। लाल मातीतली कुस्ती म्हणजे